2.1 मधलं उदाहरण क्रमांक 5 आपण पाहणार आहोत. उदाहरण काय? फ्रॉम फिगर फाइंड ए बी अँड बी सी. आकृतीतील माहितीवरून ए बी आणि बी सी काढा. ओके, पहा आकृती. त्रिकोण ए बी सी दिलाय, त्याच्यामध्ये काय दिलाय? कोण बी 90 दिलाय. ए बी आणि बी सी वर सारख्या खुणा दाखवल्यात, म्हणजे ते दोन्ही रेषाखंड एक रूप आहेत. आणि ए सी कर्णी 8 दिलेला आहे. आता या माहितीच्या आधारे आपण या सगळ्या रिकाम्या जागा इकडच्या भरणार आहोत. पहिलं वाक्य काय दिले त्यांनी भरण्यासाठी? पहा की ए बी बरोबर बी सी आहे, बरोबर. पण त्याचं कारण काय? तर आता हे त्यांनी आकृतीत दिलं आहे म्हणून तुम्ही त्याला काय म्हणू शकता? गिव्हन किंवा पक्ष किंवा दिले आहे, तुम्हाला आवडेल ते लिहा. आता कोण बी एस सी विचारलाय दुसरी रिकामी जागा. पण कोण बी एस सी काढण्यासाठी काय करावं लागेल? तर मनामध्ये विचार करायचा आहे की कोण बी 90 आहे. आपल्याला ए आणि सी काढायचं आहे. परंतु त्रिकोण एबीसी मध्ये जर ए बी एकरूप बी सी असेल तर एकरूप बाजून समोरील कोण एकरूप असतात? म्हणजेच काय? तर कोण ए आणि कोण सी हे दोघे पण एकरूप होतील. इन अ ट्रायंगल इफ टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट देन द अँगल्स अपोजिट दॅट कॉन्ग्रुएंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, अँड देअरफोर अँगल अपोजिट टू बी सी इज ए, ए बी इज सी. दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, आता बी 90 आहे, बरोबर. आणि ए आणि सीचं माप किती असेल मग? तर त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180. 180 मधनं 90 गेले म्हणजे राहिले 90. म्हणजे ए आणि सी ह्या दोन्हींची मिळून बेरीज 90 येणार. म्हणजे ए आणि सी हा प्रत्येकी किती येणार आहे? 45. कारण ते दोघं पण काय एकरूप. म्हणून कोण बी ए सी बरोबर किती अंश येणार आहे? तर 45 अंश. ओके ओके, आता पहा जर हा 45 आहे, हा 45 आहे, तर तुम्ही इथं 45 अंश 90 अंशाचा थेरम वापरणार आहात. नाऊ इन द इन ट्रायंगल ए बी सी इफ अँगल ए इज 45, सी इज 45 अँड बी इज 90, देन यू कॅन युज हियर द 45 डिग्री 90 डिग्री थेरम. ओके, देअरफोर ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस ए सी. कारण काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी ही कर्णाच्या 1/√2 पट असते असं कोण सांगतं? 45 अंश 90 अंशाचा प्रमेय सांगतं. ओके, मग आता 1/√2 इंटू ए सी मीन्स 1/√2 इंटू ए सी इन रूट ऑफ 8. ओके, म्हणजेच 1/√2 कर्णी 8 काय केलंय त्यांनी? फक्त हा जो कर्णी 8 आहे हा साईडला जाऊन मी मुद्दामून सोडवतीये. 4 × 2 = 8 अशी फोड पाडली, म्हणजेच काय झालं? 4 2 = 2 2 × 2 असं आलं. ओके, आता √2 ला √2 कॅन्सल होईल म्हणजे तुमचं उत्तर काय येईल? 2. पण हे तुम्हाला ज्यावेळेस सोडवायचं असतं, रिकामी जागा सोडवायची असते, त्यावेळेस काही स्टेप्स या तुम्ही साईडला जाऊन करून मग रिकामी जागा भरली तरीही चालते. त्याच्यामुळे त्या नीट समजून घ्यायच्या असतात नक्की काय अपेक्षित आहे ते. ओके, आता पुढचं एक्झाम्पल आहे 6 नंबरचं. ते काय आहे? एका चौरसाचं कर्ण 10 आहे तर बाजूची लांबी आणि परिमिती काढा. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ द स्क्वेअर इफ इट्स डायमीटर इज 10 cm. ओके, आता इथं पहिलं वाक्य तुम्हाला काय वापरता येईल? की हा चौरस आहे. मग चौरस आहे म्हणजेच काय? तर चौरसाच्या सर्व भुजा समान आणि प्रत्येक कोण काटकोन असतो. म्हणजेच काय? ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट अँड इच अँगल इज ऑफ 90 डिग्री. मग आता आपण चौरसाची बाजू मानूया. लेट द साइड ऑफ द स्क्वेअर इज एक्स. ओके, आता मग त्रिकोण ए बी सी बघा. त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी किती आहे? 90 अंश आहे. ए बी आणि बी सी ही बाजूंची लांबी आपण काय मानली आहे? एक्स. मग आता आपण पायथोगोरसचा वापर करूया. ओके, म्हणजे काय येईल? बाय पायथोगोरस थेरम, पायथोगोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर 1/√2 हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू 1 side² + 2 side² हायपो आहे आपला ए सी. ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. पण ए बी एक्स आहे, बी सी एक्स आहे, हायपोटेनियस तुम्हाला दिलेला आहे ए सी 10. ओके, 10² = 100 = 2x² 2 चं पक्षांतर केलं, 100/2 = x² म्हणजे तुम्हाला मिळेल 50/x². ओके, आता x² जर 50 आलं तर आपण वर्गमूळ घेऊ शकतो, म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट एक्स इज इक्वल टू √50. पण √50 ची फोड पडणार आहे 25 × 50. ओके, 25 चं वर्गमूळ निघतंय 5. मग काढा त्याला वर्गमूळाच्या बाहेर. आणि हा 2 चं वर्गमूळ नाही निघत म्हणजे त्याला कर्णीत ठेवा. म्हणजे 5 √2 म्हणजे 5 कर्णी 2 ही झाली त्याची बाजू. ओके,
आता त्यांनी एवढंच विचारलंय का? नाही, पुढे विचारलंय काय? परिमिती, दॅट इज पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय? फोर इंटू साईड किंवा चारही बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती. पेरिमीटर म्हणजे काय? द सम ऑफ ऑल साइड्स ऑफ दॅट फिगर इट्स कॉल्ड ॲज पेरिमीटर ऑफ दॅट फिगर. ओके, म्हणजे परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज म्हणजे चार गुणिले बाजू, बरोबर? म्हणजे चार गुणिले पाच करणी दोन, चार पंच वीस, वीस करणी दोन, ही झाली त्याची परिमिती.